नमस्कार, मी शीला पाटील, शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे फीट बनाना केक. घरी आपल्याकडे एक एकदा केळी खूप शिल्लक असतात. अशा पिकलेल्या केळीपासून आपण केक करू शकतो. घरी उपलब्ध असणाऱ्या साधनातून साध्या सोप्या रेसिपी मी शिदोरीमधून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. त्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि शिदोरी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आज आपण पाहतोय व्हीट बनाना केक, म्हणजे केळ्याचा केक. व्हीट बनाना केक करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाटी गव्हाचं पीठ, 1/4 वाटी साखर, 1/2 वाटी तेल. तेल मात्र वासाचं नको, म्हणजे शेंगदाणा तेल किंवा सरसोचं तेल नको, बिना वासाचं तेल घ्या. दूध गरजेनुसार वापरायचं आहे. मी तर 2 टेबलस्पून घेतलेलं आहे. 1/4 वाटी दही, दही मात्र ताजं हवं. 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1/2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स, 1/2 टीस्पून खायचा सोडा, टुटी फ्रुटी आणि 3 पिकलेली केळी. एवढ्या साहित्यामध्ये आपण फीट बनाना केक करायचा आहे. चला कसं करायचं ते पाहू. एका चाळणीमध्ये गव्हाचं पीठ, बेकिंग पावडर आणि सोडा सगळं एकत्र करायचं आणि 3 वेळा चाळून घ्यायचं. केक ज्या भांड्यात करणार आहे त्या भांड्याला तेल लावायचं. खाली बटर पेपर लावून सगळ्या बाजूनी तेल लावायचं. गॅसवरती एक जाडगुडाची कढई ठेवायचं. त्यावरती असा एक स्टँड ठेवायचं आणि त्यावरती व्यवस्थित झाकलं जाईल या पद्धतीची ताटली किंवा झाकण ठेवायचं. गॅस मोठा करून बरोबर 10 मिनिटांसाठी हे प्रीहीट करायचं. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये केळी कापून घेतलेले आणि आता त्याची फाईन पेस्ट करून घ्यायचं. ही अशी केळ्याची पेस्ट तयार झाली. त्यामध्येच साखर घालायचं. पेस्ट करून घ्यायचं. ही अशी तयार पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता त्यामध्ये 1/2 वाटी तेल घालायचं. सगळं मिश्रण एकत्र करायचं. त्यामध्ये दही 1/4 वाटी सर्व मिश्रण एकत्र करायचं. त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स 1/2 चमचा, सर्व मिश्रण छान फेटून झाल्यावर त्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं. परत हे एकत्र करायचं. गरज लागेल त्या पद्धतीने थोडं थोडंसं दूध घालायचं. आपलं मिश्रण आता तयार झालंय. या पद्धतीचं असं पडू लागलेलं असं झालं की दूध घालायचं नाही. हे सगळं एकत्र परत करायचं. हे बघा, या पद्धतीने हे पडू लागतंय, म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे. तयार केलेल्या केकच्या भांड्यामध्ये हे घालून घ्यायचं. मिश्रण आपलं घालून तयार आहे. तर हलक्या हाताने टॅप करायचं, म्हणजे त्यातला हवा सगळी निघून जाते. त्यावरती आपल्या आवडीनुसार चोको च्यूस घालू शकतो, टुटी फ्रुटी जे आपल्याला आवडेल ते घालू शकतो. मी तर टुटी फ्रुटी घालतीये. दहा मिनटं झाले. आपली कढई पण प्रीहीट झालेली आहे. त्यामध्ये हे तयार झालेलं मिश्रण ठेवून द्यायचं. परत झाकण लावून
एक दोन मिनट गैस मोठा ठेवायचा घड्याळ लावून आणि दोन मिनिटांनंतर गैस बारीक करायचा। 30 ते 35 मिनिटात कढई मध्ये केक बेक होऊ शकतो, मध्ये मध्ये चेक करायचं। आपण हा केक कन्वेक्शन मोडला सुद्धा करू शकतो, ओटीजी मध्ये करू शकतो। 180 वरती प्रीहीट केलेल्या ओव्हनला आपण 30 मिनिटांसाठी ठेवून बेक करू शकतो। 30 मिनिटे झाले, पण झाकण काढून पाहूया। टूथपिक घालून बघायचं, अजून ओलसर लागतं म्हणजे अजून आपलं झालेलं नाही। परत झाकण लावून ठेवून द्यायचं, गॅस मंदच राहू दे। आणखीन एक 10 मिनिटांनंतर मी झाकण काढून पाहते। आता टूथपिक घालून पाहू। हे बघा, व्यवस्थित निघाले, अजिबात चिकटलेलं नाही, म्हणजे आपला केक तयार आहे। ह्या स्टेजला गॅस बंद करायचं आणि परत झाकण लावून एक 5 मिनिटं ठेवून द्यायचं। पाच मिनिटांनंतर याचं झाकण काढायचं। आणि हे भांड्यात ना काढून थंड व्हायला ठेवून द्यायचं। एका स्टँड वरती थंड व्हायला ठेवून द्यायचं, त्यावरती कॉटनचं एक कापड टाकून पूर्ण थंड होऊ द्यायचं। केक आता पूर्ण थंड झालाय, आता आपण डिमोल्ड करू। मस्त झालाय केक। हे बघा आपला केक किती छान तयार झालाय। घरच्या घरी गव्हाच्या पिठापासूनचा केळाचा केक एकदम छान तयार होतो। पिठापासून केळाचा केक करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू अशाच साध्या सोप्या रेसिपी सोबत।